पवनी तालुक्यातील इंदिरा सागर प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेल्या कुरजा गावाच्या शेतशिवारात काही अंतरावर अचानक वीज कोसळल्याने तिथे चरत असलेल्या 5 शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला तर 2 शेळ्या जखमी झाल्या। यात गुराखीही गंभीररित्या जखमी झाला आहे। ही घटना गुरुवारी सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास घडली। रविवारी सायंकाळच्या सुमारास पवनी तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू झाला। कुरजा शिवारात गारपिटीसह विजांचा कडकडाट सुरू झाला। याच परिसरात शेळ्यांचा कळप चरत होता। अचानक या कळपावरच वीज कोसळली। यामध्ये अजय मानकर कुरजा यांची 1 शेळी, नागो मानकर यांची 1, संजय मानकर यांची 1, सुरेश मारबते यांच्या 2 अशा एकूण 5 शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला तर 2 शेळ्या जखमी झाल्या। विशेष म्हणजे तिथेच शेळ्यांचा मालक प्रमिला नागो मानकर वय 65 वर्ष व शिवानी संजय मानकर वय 14 वर्ष हे गंभीररित्या जखमी झाले। या दुर्घटनेत त्यांचे 80,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। जखमींना तात्काळ पवणे येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच सरपंच पंकज रघुते, पोलीस पाटील टिकाराम कावडे, तलाठी खान यांनी घटनास्थळी भेट दिली।